देशात गलिच्छ राजकारण आणि झुंडशाही सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेले आहे. पुणे तांबा येथील शेतकरी आंदोलनातून फार काही निष्पन्न होणार नाही असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलेलं आहे. देशात गलिच्छ राजकारण आणि झुंडशाही सुरू असून केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे अशी टीका करत पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनातून फार काही निष्पन्न होणार नाही असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते कवठे मंकाळ येथील कुकटोळी येथे बोलत होते. राज्यातील राजकारण आगामी विधान परिषद निवडणूक आणि पुणतांबे येथील शेतकरी आंदोलनावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार व राजू शेट्टी यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता सगळ्या पक्षापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ आणि जनमत आजमावू. तसेच आगामी विधान परिषद सदस्य निवडीबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आघाडीला दिला नाही आणि देण्याचा सुद्धा विचार नाही, कारण आपण आघाडी असो युती असो यांच्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला आहे, मग तो रासायनिक खतांची वाढ असो किंवा डिझेल मधील प्रचंड दरवाढ. राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शेतकऱ्यांची लढाई एकाकी लढत आहोत. पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, त्या आंदोलनातून फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही, कारण शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्र सरकारच्या धोरणात लपलेले आहेत. राज्य सरकारचा फारसा सहभाग नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीमालाच्या दरात लपलेले आहेत आणि शेतीमालाचा दर केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो. काश्मीर येथील काश्मीरी पंडित हत्या आणि देशातील राजकारणावर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले, खरं तर देशात सगळीकडे गलिच्छ राजकारण चालू आहे. या देशात कोणत्याही जातीचा असो त्याला मोकळेपणाने राहता आला पाहिजे, कारण त्याला संविधानाने अधिकार दिला आहे, मग तो काश्मीरी पंडित असो किंवा महाराष्ट्रातील एखादा अल्पसंख्याक. पण दुर्दैवाने आज देशात झुंडशाही सुरू आहे, त्यामुळे मनाला वेदना होतात अशी खंतही राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. आदिना आता सगळ्याच पक्षापासून चार हात लांब राहायचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचं जनमत आजमावू. नाही असा काही प्रस्ताव दिलेला नाही आणि देण्याचा विचारही नाही आहे, कारण आम्ही आता सगळ्या आघाडी असो किंवा युती असो या सगळ्यांच्या पासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण केंद्र सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांच्यावर अन्यायच केलेला आहे. रासायनिक खताच्या किमती गगनाला पेटलेल्या आहेत, डिझेल प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळं उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. राज्य सरकारनंही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्यात जमा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकाकीपणानं आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढत आहोत. त्यामधले याच्यामध्ये फार निष्पन्न होईल असं वाटत नाही. एक तर शेतीचे आणि शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न हे केंद्र सरकारच्या धोरणामध्ये लपलेले आहेत. राज्य सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग फार कमी आहे, कारण शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतीमालाच्या दरामध्ये लपलेले आहेत आणि शेतीमालाचा दर हा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.